आक्रमक झालेले दिसत आहेत विधानभवनामध्ये, तर दुसरीकडे विधिमंडळावर मराठा क्रांती मोर्चानं आज मोर्चाचं देखील आयोजन केलेलं आहे. मराठा संघटनांनी हे मोर्चाचं आयोजन केलं आणि त्यामुळेच मुंबईतल्या प्रवेशद्वारांवर भरपूर बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मुंबईच्या आतमध्ये जाता येऊ नये यासाठी तिथे भरपूर हा बंदोबस्त लावलेला आहे आणि मनाई करण्यात येते या कार्यकर्त्यांना. मुंबईतल्या मुलुंड इथल्या आनंदनगर टोल नाक्यासमोर पोलिसांनी बंदोबस्त करून वाहनांची तपासणी केलेली आणि याच ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा संघटनांच्या वतीने आरक्षणासाठी वाहन मोर्चा विधिमंडळावर काढण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबईतल्या जे प्रवेशद्वार आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कारण मुंबईत ही वाहनं जाऊ नये म्हणून आणि तिथे वाहतुकीची कोंडी होऊ नये, त्याचबरोबर जे कायदा सुव्यवस्था आहे ती व्यवस्थितरित्या राबवल्या गेली पाहिजे त्यासाठी म्हणून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त कालपासूनच ठेवण्यात आलेला आहे. आज सकाळी मोठ्या प्रमाणात पोलीससुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच जे काय संघटनांचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी येणार होते आणि विधिमंडळावर जाणार होते, परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणूनच मुंबईचं जे मुलुंड टोल नाका आहे त्या टोल नाक्याच्या पुढे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जे काही वाहनं येतात त्या वाहनामध्ये जर मराठा संघटनांचे कार्यकर्ते असतील तर त्यांना थांबवण्याचा आणि त्यांना परत पाठवण्याचा या ठिकाणावरून काम सुरू आहे. सकाळपासून मोठा पोलिसांचा बंदोबस्त होता, परंतु कालपासूनच हा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे आणि प्रसारमाध्यमामध्ये याची बातमी आल्यानंतर मात्र जे संघटनांचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत नाही आहे. त्याचबरोबर मुंबईतले जे विविध ठिकाणचे एंट्री पॉईंट्स आहे आणि ठाणे असेल, नवी मुंबई असेल, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आल्यामुळे मुंबईतल्या कार्यकर्त्यांना प्रवेशच मिळू शकलेला नाही हे सुद्धा पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 मुंबई. तर शांततेत आंदोलन करणं हा लोकशाहीतल्या प्रत्येकाचा अधिकार आहे आणि अशा प्रकारे आंदोलकांची अडवणूक करणं योग्य नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. या ठिकाणी आज मराठा आरक्षणासाठी मराठा विद्यार्थी जे या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत, ज्यांच्या नियुक्त्या झाल्या पण घेतल्या नाही, यासाठी पुण्यावरनं मराठा आंदोलक तरुण तरुणी येत आहेत, नाशिकवरनं येत आहेत, नवी मुंबई ठाणा या ठिकाणी त्यांना अडवलं जाते. मग ही कुठली आणीबाणी? अशा प्रकारे या लोकशाहीमध्ये तुम्हाला मुस्कटदाबी करता येणार नाही. मराठा समाजानं त्यांनी आपली ताकद, आपले शांततेतलं आंदोलन, शक्तीचं प्रदर्शन केलेलं आहे हे राज्यातील जनतेने पाहिले, सरकारने पाहिलेलं आहे. मला वाटतं अशा प्रकारे मराठा समाजाच्या तरुणांना तरुणींना डिवचण्याचा प्रयत्न करू नका. ते शांततेनं येत आहेत. अधिवेशन असलं की अशा प्रकारचे आंदोलक येत असतात, आपण तो नीट विषय हाताळायचा असतो, परंतु दुर्दैवानं या सरकारचा लोकशाहीवर विश्वासच नाही. लोकशाहीनं प्रत्येक विषय, प्रत्येक आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न दुर्दैवाने राज्यकर्ते सातत्यानं करताना दिसतात. तर मराठा आंदोलकांची अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावलेला आहे आणि विरोधक सरकारवर नाहक टीका करत आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकार पुरेसं गंभीर आहे असं देखील ते म्हणाले. अजिबात कुणाला कुणी अडवत नाही. कुठं प्रश्न मांडायचे? आता मॅटर कुठं आहे? आता मॅटर कुठं आहे? सुप्रीम कोर्टात आहे ना. सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असताना त्याच्यामध्ये कुणी प्रश्न राज्य सरकारकडे मांडू शकतं? आरक्षणाचा मुद्दा सोडून बाकीच्या प्रश्नाचा सारथी किंवा इतर जे काही मुद्दे आहेत त्याच्या संदर्भात सरकार कधी पण चर्चा करायला तयार आहे. आणि आपल्याला आठवत असेल की मुख्यमंत्री नंतर आमचे अशोक चव्हाण साहेब असे काही सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संभाजीराजेंनी मीटिंग घेतली, त्यावेळेस त्यांनी बाहेर येऊनच सांगितलं की माझी चर्चा विरोधकांना दुसरा कुठला मुद्दा राहिलेला नाही. त्यांचा दारुण विधान परिषदेमध्ये पराभव झालेला आहे आणि तो त्यांना असह्य करतोय. आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की 9 तारीख होती, ती 9 तारीख आता पुढं ढकलली गेली. मला वाटतं 21 का काहीतरी तारीख त्याच्यामध्ये पडलेली आहे. आता त्या तारखेच्या वेळेस सांगलीतले चांगले वकील देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी राज्य सरकारकडनं ते काम त्या ठिकाणी चालू आहे. भूमिका कोण मांडणार? वकील लोक मांडणार. त्यांनी त्यांच्या काळामध्ये जेवढे वकील ठेवलेले होते ते जसेच्या तसे ठेवले आणि शिवाय ॲडिशनलचे वकील दिले.
का तर तिथं जास्त चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी व्हाव्यात. आता जर कुणाला राजकारणच करायचं असेल आणि गैरसमज पसरवायचे असतील तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. परंतु आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जसं आपल्या हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये ते ग्राह्य धरलं गेलं तसंच तिथं ते धरलं जावं म्हणून आम्ही मोठ्या बेंचच्या पुढे गेलो. तर भाजपनं राज्य सरकारवर आरोप करण्यापेक्षा दिल्लीत शेतकरी आंदोलन का चिरडलं जातं याचा गांभीर्यानं विचार करावा असं सुद्धा अजित पवार म्हणाले. माझ्या महाराष्ट्र देशातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्या प्रश्नाच्या करता केंद्र सरकार अतिशय जे गांभीर्याने घ्यायला पाहिजे ते घेत नाही. उलट हे भारतीय जनता पक्षाचे काही काही लोक कुठं पाकिस्तानचं नाव घ्या, कुठं चायनाचं नाव घ्या, कुठं इतरांचं नाव घेऊन शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. राज्यामधल्या किंवा देशातल्या शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं काम जर कोण करत असेल तर त्यासल्यांचा कधी शेतकरी लोक विचार त्या ठिकाणी करणार नाही. शेतकरी हा कष्टकरी करणारा माणूस आहे. त्यांची भूमिका रास्त आहे. चर्चेच्या द्वारे ती भूमिका मध्ये मार्ग निघू शकतो. परंतु नुसतं चर्चेचं गुराळ चाललेलं आहे. यांना प्रश्न सोडवायचे. तर मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे आणि न्यायालयात सर्व शक्तीनुसार लढतोय असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. काही करायचं उचलली जीभ लावली टाळ्याला आणि वक्तव्य करत राहायची अशा प्रकारची भूमिका ही विरोधी पक्षाची राहिलेली आहे. सरकार अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या त्या ठिकाणी सुनावणी प्रलंबित आहे. आणि आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस सभागृहामध्ये हा मराठा आरक्षणाचा कायदा पारित झाला त्यावेळेसुद्धा कुठलीही चर्चा न करता सर्व एकमताने हा कायदा आपण त्यावेळेस पारित केला होता. आणि फडणवीस त्यावेळेस हे म्हणाले होते की न्यायालयामध्ये आरक्षण टिकेल अशा प्रकारचा कायदा आम्ही करत आहोत. मग फडणवीस त्यावेळेस चुकले का? त्यांचं वक्तव्य रेकॉर्डवर आहे की आम्ही जो कायदा करत आहोत तो न्यायालयामध्ये टिकला पाहिजे आणि टिकणार आहे अशा प्रकारचा कायदा आम्ही करत आहोत. आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे काय म्हणतात ते ऐकूया. कर्णांनी सरकारला इशारा दिला होता. 25 तारखेला जी अंतिम सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्ये सरकार कोणती भूमिका घेणार आहे, कोणती रणनीती आखणार आहे, कोणते वकील कोणती बाजू मांडणार आहे, त्याचं समन्वय कोण करणार आहे, या सगळ्या गोष्टीच्या बद्दल चर्चा करावी, सरकारची भूमिका स्पष्ट करावी हा आग्रह आम्ही धरलेला असताना, अगोदर त्यांनी मान्य केलेला असताना, आजचा आणि उद्याचा कार्यक्रम पाहता यामध्ये एक अक्षर सुद्धा मराठा आरक्षणाचं आलेलं नाही. सरळ सरळ मराठा आरक्षण या सरकारला द्यायचं नाही म्हणून त्यांना या अधिवेशनामध्ये चर्चा कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ द्यायची नाही हे समोर आलेलं आहे. या सरकार आघाडी सरकारचा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपसमितीचे अध्यक्ष चव्हाण साहेब आणि या सरकारला आशीर्वाद देणारे पवार साहेब या सगळ्याला मराठा आरक्षण द्यायचं नाही हे वारंवार स्पष्ट होत आहे. परंतु चर्चा करणं सभागृहात हा आमचा अधिकार आहे. तो सुद्धा बहुमताच्या जोरावर दडपला चाललेला आहे. दंडेलशाही चालली आहे. कामकाज रेटून घेणं चालू आहे. उपोषणाला कोण बसलंय, कोण धरणेला बसलंय, कोण अटक करतंय याच्याशी या सरकारला काहीही देणं घेणं नाही. म्हणून आम्ही सभागृह विधान परिषदेचं बंद पाडलं. परंतु नंतर तशाही परिस्थितीमध्ये सभापती महोदयानं आणि सरकारनं शोक प्रस्ताव मांडल्यामुळं आम्हाला थांबावं लागलं. म्हणजे अशा पद्धतीचा रडीचा डाव शोक प्रस्ताव आणून हे सत्ताधारी काम करतायत हे अतिशय निषेधार्ह आहे आणि आम्ही या सरकारचा निषेध करतो. आपण बघतोय नेमकी सुनावणीच्या वेळेला राज्य सरकार काय भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहे हे आम्हाला 2 दिवसात कळवा असं शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे म्हणालेले आहेत. आपल्याला आणखी अधिवेशनात काय चाललंय ते पाहायचं आहे. पण एका ब्रेकनंतर परत भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.